नमस्कार, शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील हे द्वितीय सत्र सुरू आहे. आता परीक्षांचा कालावधी सुरू आहे. 12वी आणि 10वी परीक्षा संपल्यावर लगेचच 1 ते 9वीपर्यंतच्या परीक्षा सुरू होतील. विद्यार्थ्यांचा अधिक सराव होण्यासाठी किंवा प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कसे असते हे समजण्यासाठी मी घेऊन आलो आहे संकलित मूल्यमापन परीक्षा सत्र 2 सन 2022-23 इयत्ता 6वीचा इंग्रजी विषयाचा पेपर. 5वी आणि 6वीसाठी 40 गुणांचा पेपर असतो आणि तोंडी परीक्षा 10 मार्काची असते. असे एकूण संकलित मूल्यमापनासाठी 50 गुण आणि आकारिक मूल्यमापनासाठी 50 गुण मिळून इंग्रजीचा 100 मार्कचा पेपर असतो. तर आपण पाहूया इयत्ता 6वीचा इंग्रजी विषयाचा पेपर. गुण आहेत 40. सर्व प्रश्नांची उत्तरे, मराठीत अर्थ व त्यांची उत्तरे लिहिण्याची पद्धत समजून घेऊया. तुम्ही पण सरावासाठी प्रश्नपत्रिका व त्यांची उत्तरे वहीत लिहून घेऊ शकता. तर सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, मी अगोदरच याची उत्तरे लिहून ठेवलेली आहेत कारण का हा व्हिडिओ जास्त लांब मोठा होऊ नये म्हणून. तर आपण पाहूयात या प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न. प्रश्न पहिला आहे, डू ॲज डायरेक्टेड एनी 5 आणि याला मार्क आहे 10. त्यामध्ये पहिला प्रश्न, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. या ठिकाणी पहिला शब्द बघा आहे PALACE. आता ए हा जो रिकामी जागा होती या ठिकाणी योग्य आपण शब्द भरल्यानंतर पॅलेस हा शब्द तयार होतोय. दुसरा शब्द आहे बघा इथं, ओ हा शब्द भरल्यानंतर फेमस असा शब्द तयार होतोय. फेमस म्हणजे प्रसिद्ध शब्द तयार होतोय. FAMOUS फेमस, फेमस म्हणजे प्रसिद्ध. तिसरा आहे PEOPLE पीपल म्हणजे लोक, येल ही रिकामी जागा भरलेली आहे. चौथा आहे QUEEN, यू ही रिकामी जागा भरलेली आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये जो पहिला आकडा आहे त्याच्यामध्ये 4 प्रश्न आहेत त्याला 2 मार्क आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 4ही शब्द योग्य भरणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. खाली तुम्हाला 2 प्रश्न दिले आहेत बघा. त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न असा सोडवायचा आहे की अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल याचा अर्थ काय? आपण जे वर्णमालेमध्ये ABCD शिकतो त्या पद्धतीने पहिला शब्द कोणता, दुसरा कोणता असे शब्द लावायचे आहेत. तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, टॉक, लाफ, डान्स अँड सिंग. तर आपण ABCD म्हणत गेल्यानंतर ABCD तर डान्स हा शब्द पहिला येतो म्हणजे तुम्ही डान्स शब्द घेतलेला आहे. असंच पुढे म्हणत गेल्यानंतर एल शब्द येतो म्हणून इथं लाभ शब्द घेतलेला आहे. अशाच पद्धतीने सिंग आणि टॉक, डान्स, लाभ, सिंग, टॉक असेही अल्फाबेटिकल ऑर्डर होईल. दुसरा प्रश्न आहे, कॅरट, बन, ज्यूस, हलवा. तर आपण ABCD म्हणत गेल्यानंतर बी पहिला येतो त्यामुळे या ठिकाणी बन, कॅरट, हलवा, ज्यूस अशा पद्धतीनं याचं उत्तर होईल. प्रश्न तिसऱ्यातला बघा. प्रश्न तिसऱ्यामध्ये आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत, 4 वाक्य दिलेले आहेत, त्याचा आपल्याला टेन्स म्हणजे काळ ओळखायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या 6वीच्या इयत्तेमध्ये 3 काळ आहेत, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. तर 6वीला आपल्याला हे 3 काळ आहेत. तर पहिलं वाक्य आहे बघा, ही इज अ स्टुडंट, तो विद्यार्थी आहे. आहे म्हटल्यानंतर तो वर्तमान काळ येतो, प्रेझेंट टेन्स. दुसरं वाक्य आहे, सी वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू हर्ट हर सेल्फ. या ठिकाणी वॉज हे वाक्य आलेलं आहे, वॉज हा शब्द आलेला आहे म्हणजे हा भूतकाळामध्ये वापरला जातो, त्यामुळे हा पास्ट टेन्स आहे. तिसरं वाक्य आहे, वी विल प्ले क्रिकेट.
आम्ही क्रिकेट खेळीन खेळीन म्हटलेलं आहे, म्हणजे विल वाक्यामध्ये ज्यावेळे येतं त्यावेळेस तो फ्युचर टेन्स असतो, म्हणजे भविष्यकाळ. दुसऱ्या वाक्याचा जो काळ आहे तो भविष्यकाळ आहे. चौथं वाक्य आहे, आय लव टू वॉटर माय प्लॅन्ट्स, मला झाडांना पाणी द्यायला आवडते, म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे. अशा पद्धतीनं हे चार वाक्य जे होती त्याचे उत्तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पहिल्या प्रश्नातला चौथा आकडा, पंचुएट द फॉलोइंग सेंटेन्स, खालील वाक्यामध्ये विरामचिन्हांचा उपयोग करायचा आहे. परंतु ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न असतो त्यावेळेस आपण बघा नीट काळजीपूर्वक बघायचं आहे. प्रश्न जो पहिला आहे, हूज देअर, आता उत्तर भाग असं लिहिलेलं आहे हूज देअर, म्हणजे हा एक प्रश्न तयार होतो म्हणून तर आपण विरामचिन्ह कोणतं वापरलेलं आहे, प्रश्नचिन्ह. परंतु वाक्याची सुरुवात होताना पहिलं अक्षर आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल काढायचं आहे, म्हणून या ठिकाणी डब्ल्यू हा आपण कॅपिटल काढलेला आहे. त्याच पद्धतीनं दुसरा बघा, हाऊ क्लेवर यू आर, हे एक एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, म्हणजे उद्गारवाचक वाक्य आहे. तर एच या ठिकाणी बघा कॅपिटल काढलेला आहे, हाऊ क्लेवर यू आर, आणि शेवटीला एक्सक्लामेशन मार्क दिलेला आहे. तिसरा आकडा, ही वॉज अ ग्रेट पोएट, या पद्धतीनं उत्तर कसं लिहिलं आहे बघा, ही वॉज अ ग्रेट पोएट, हे एक ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, विधानार्थी वाक्य आहे, एक स्टेटमेंट आहे. तर एच हा कॅपिटल काढलेला आहे आणि शेवटीला आपण पंक्चुएशन मार्क फुलस्टॉप दिलेला आहे. त्या पद्धतीनं चौथं, नाव आय विल एक्सप्लेन द प्रोसिजर, नाव मधील एन हा कॅपिटल काढलेला आहे आणि आय सुद्धा या ठिकाणी कॅपिटल काढलेला आहे. वाक्यामध्ये कुठेही आय जर आला असेल तर आपण तो नेहमी कॅपिटलमध्ये लिहितो. आय विल एक्सप्लेन द प्रोसिजर आणि शेवटीला फुलस्टॉप दिलेला आहे. अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक चौथा आपल्याला सोडवायचा आहे. चौथा प्रश्न आपण व्यवस्थित सोडवल्यानंतर पहिल्या प्रश्नातला पाचवा आकडा, बघा, मेक फोर मिनिंगफुल वर्ड्स ऑफ मिनिमम थ्री लेटर्स ईच बाय युझिंग अ लेटर फ्रॉम द वर्ड. आणि एक शब्द आपल्याला दिलेला आहे एन्व्हायरमेंटलिस्ट, म्हणजे पर्यावरणवादी. आता प्रश्न बघा, मेक फोर मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे चार अर्थपूर्ण आपल्याला शब्द बनवायचे आहेत. ते कसे बनवायचे आहेत, मिनिमम थ्री लेटर्स म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी तीन अक्षर असली पाहिजेत. बाय युझिंग द लेटर्स फ्रॉम द वर्ड, खाली दिलेला एक एन्व्हायरमेंटलिस्ट हा जो शब्द आहे त्यामधून आपल्याला शब्द ते लिहायचे आहेत. तर मी या ठिकाणी बघा उत्तर कसं लिहिलं आहे, एल आय एस टी. आपण जर याच्यामध्ये शब्द शोधले एल आय एस टी, बघा शेवटीला सापडलेला एल आय एस टी, म्हणजे बघा तीनपेक्षा तर जास्त अक्षर आले, तीन असतील तरी चालतील. दुसरा आहे मेंटल, मेंटल म्हणजे आवरण, आणि एम एन टी ए एल असं लिहिलं आपण मेंटलचं स्पेलिंग तर वेडा असं होतं. तिसरा आहे रॅट, रॅट म्हणजे उंदीर, नॉट म्हणजे नाही, मेन म्हणजे अनेक माणसे, टेंट म्हणजे तंबू, टेस्ट म्हणजे कसोटी चाचणी, आणि टी एस टी टेस्ट म्हणजे चव. अजून आपल्याला भरपूर शब्द बनवत. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये या शब्दामध्ये जे शब्द आहेत त्यापासून तीनपेक्षा जास्त, तीन किंवा तीनपेक्षा जास्त अक्षर घेऊन शब्द तयार करायचे आहेत. प्रश्न सहावा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन ऍड फोर वर्ड्स, बघा इथं काय कम्प्लीट द वर्ड चेन म्हणलं आहे, शब्द साखळी लिहायची आहे, पण कशी लिहायची, अप नाऊन नामांची लिहायची आहे, म्हणजेच शेवटीचा जो शब्द येणार आहे त्याच्यापासून पुढचं सुद्धा नामच तयार झाले पाहिजे. नाम म्हणजे नावं,
कोणत्याही व्यक्तीचं, पदार्थाचं, ठिकाणाचं ठेवलेलं नाव, त्याला आपण इंग्रजीत नाव म्हणतो. आणि काय म्हणलं पुढं, ॲड फोर वर्ड्स. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला बर्ड हा शब्द दिलेला आहे, तर त्याचं शेवटचं लेटर आहे डी. डी वरनं डी ओ जी डॉग, हे कुत्रा हे नाम झालं. शेवटचं अक्षर आलेलं आहे जी. जी वरनं गोट बकरी, शेवटचं अक्षर घेऊन टायगर वाघ, आणि शेवटचं अक्षर घेऊन रॅट. असा हा प्रश्न सोडवायचा होता. नामांची यादी तयार करायची होती आणि अशी ही शब्द साखळी पूर्ण करायची होती. पुढचा प्रश्न आहे सातवा, मेक अ सेंटेन्स बाय युझिंग गिवन वर्ड. दिलेल्या शब्दांपासून आपल्याला एक वाक्य तयार करायचं आहे. या ठिकाणी शब्द दिलेला आहे नोटबुक. मग आपण अनेक पद्धतीनं वाक्य तयार करू शकतो. मी तर एक साधं वाक्य घेतलेलं आहे, दिस इज माय नोटबुक, ही माझी वही आहे. त्यानंतर स्टुडंट हा शब्द दिलेला आहे, आय एम स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. अशा पद्धतीने आपण हे शब्द घेऊन वाक्य तयार करू शकतो. तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीनं मोठी मोठी सुद्धा वाक्य तयार करू शकता. पुढचा जो प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर टू, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. यावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला प्रथमतः पॅसेज उतारा वाचला पाहिजे. उतारा हा पुढच्या पानावर दिलेला आहे. तर या ठिकाणी हा उतारा दिलेला आहे. तुम्ही हा उतारा वाचून, व्यवस्थित वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहू शकता. सर्वप्रथम काळजीपूर्वक उतारा वाचा. तर आपण हा उतारा तुम्ही वर्गामध्ये शिकलेला आहात. मोलाईज कॅथोनी या धड्यामध्ये, या पाठामध्ये हा उतारा आलेला आहे. यावरील प्रश्नांची उत्तरे पाहूयात. प्रश्न बघा काय, स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे दिलेले वाक्य जे आहेत ते सत्य आहेत की असत्य आहेत ते लिहायचं. तर पहिला प्रश्न आहे बघा, मोलाई इज अ हॅपी मॅन टुडे. मोलाई आता काय होता, खूप आनंदी होता. तर हे वाक्य बरोबर आहे. पॅसेजमध्ये तुम्हाला हे वाक्य जसे तसे दिसेल. दुसरं काय बघा, मोलाई अबंडन हिज वर्क. तर हे वाक्य तुम्हाला बघा, पॅसेजमध्ये पाहिल्यानंतर इथं मोलाई अबंडन डिड नॉट अबंडन हिज वर्क असं दिसेल. तर हे वाक्य फॉल्स आहे. पुढचा प्रश्न बघूयात, द बर्ड्स इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स बॉट मेनी मोअर सीड्स टू द प्लेस. तर फॉरेस्टमध्ये येणाऱ्या बर्ड्स, इन्सेक्ट्स आणि ॲनिमल्सने बरेच असे बिया त्या जंगलामध्ये आणल्या होत्या. म्हणजे हे वाक्य काय, ट्रू आहे. चौथं, टुडे मोलाईज कॅथोनी कवर्स अँड एरिया ऑफ नियरली 1500 किलोमीटर्स. तुम्ही हे वाक्य जर काळजीपूर्वक वाचलं तर या पॅरेग्राफमध्ये बघा, 1500 एकर्स म्हटलेलं आहे. एकर हे जागा मोजण्याचं, जमीन मोजण्याचं एकक आहे, आणि किलोमीटर हे काय, अंतर मोजण्याचं एकक आहे. तुम्ही गडबडीत यामध्ये या ठिकाणी ट्रू हा असं लिहू शकता. त्यासाठी अगोदर काळजीपूर्वक वाचायचं आहे. तर हे वाक्य आपल्याला फॉल्स दिसत आहे, असत्य दिसत आहे. तर इथं एकर्स असतं तर ट्रू लिहिलं असतं. पुढचा प्रश्न पाहूयात, कम्प्लीट द सेंटेन्स. दिलेली वाक्य पूर्ण करायचे आहेत. द इलेफंट स्टे देअर फॉर अबाउट 3 मंथ्स. हे वाक्य तुम्हाला इथं पॅसेजमध्ये दिसेल. बघा, दे स्टे देअर फॉर अबाउट 3 मंथ्स. दे म्हणजे कोण, इलेफंट्स.
इलेफंट्स त्या जंगलामध्ये आल्यानंतर ते तिथे 3 महिने वास्तव्य करायचे, म्हणजे राहायचे. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, पीपल इन द इन दॅट एरिया नेम इट मोलाइज कॅथोनी और मोलाइज फॉरेस्ट. हे तुम्हाला त्या पॅसेजमध्ये उत्तर पाहायला मिळतील. तुम्ही ते काळजीपूर्वक वाचायचं आहे, कारण काय रिकाम्या जागासारखा प्रश्न आहे तो. द प्लेस बिगेन टू गेट रिच विथ डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ. द बर्ड्स इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स लाईक्ड द प्लेस. अशा पद्धतीनं हा प्रश्न पॅसेजवर व्यवस्थित शोधून लिहायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा आहे, राईट प्ल्युरल्स. प्ल्युरल्स आणि सिंग्युलर एक वचन अनेक वचन आपण शिकलेलो आहोत. दिलेले शब्द जे आहेत त्याला अनेक वचनाचे शब्द तुम्हाला पॅसेजमध्ये सापडतील. एप एप म्हणजे वानर माकड, तर त्याला अनेक वचन येईल एप्स. इन्सेक्ट म्हणजे कीटक, इन्सेक्ट्स. रायनोज म्हणजे गेंडे, रायनोज. सीड म्हणजे बी, सीड्स म्हणजे बिया. अशा पद्धतीने हे पॅसेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न आहे, डू एज डायरेक्टेड यूज आर्टिकल्स ए अँड द. तर आपल्याला आर्टिकल्स ए अँड द उपपद लिहायचे आहेत. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा, द फॉरेस्ट नाव बिकम द सेकेंड होम फॉर हिम. द हा शब्द आला पाहिजे आर्टिकल. दुसरा आहे, मोलाइज कॅथोनी कवर्स अँड एरिया ऑफ नियरली 1500 एकर्स. इथं बघा, एरिया म्हणजे एनं सुरुवात झालेला शब्द आहे, स्वरानं सुरुवात झालेला आहे, म्हणून एन हा शब्द येईल. पुढचा प्रश्न आहे, हा आकलनात्मक प्रश्न असतो. ए फाईव्ह बघा, डू यू लव प्लॅंटिंग ट्रीज. फाय, तुम्हाला झाडे लावायला आवडतात का आणि का? तर पहिल्या प्रश्नाचं डू यू लव प्लॅंटिंग ट्रीजचं उत्तर काय येणार? येस, आय लव प्लॅंटिंग ट्रीज. सर्वांना झाडं लावायला आवडतात आणि आवडलीच पाहिजे, आजच्या काळाची गरज आहे. प्लांट मोर ट्रीज. आणि का व्हाय म्हणले, तर त्याची सुरुवात कशी करायची? बिकॉज ट्रीज प्रोव्हाइडिंग ऑक्सिजन. बघा, आपल्याला झाडं ऑक्सिजन पुरवतात. ॲब्सॉर्बिंग कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हे ते शोषून घेतात. इट इज यूज फॉर मेडिसिन पर्पज. झाडांचा उपयोग औषधांसाठी उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे फूड, फ्लावर, वूड, शेल्टर फुलफिल फ्रॉम ट्रीज. आपल्या अन्न, वस्त्र, निवारा ज्या गरजा आहेत किंवा फळं फुलं आपल्याला या झाडापासूनच मिळत असतात, म्हणून आपल्याला झाडं लावली पाहिजेत. अशा पद्धतीने याचं उत्तर आपण लिहू शकतो. तुम्ही याच्यापेक्षाही वेगळं उत्तर अजून लिहू शकता, छान उत्तर लिहू शकता. प्रश्न तिसरा, क्वेश्चन नंबर 3, त्यामध्ये ए, रीड द पोएम गिव्हन बिलो अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट. बघा, एक कविता दिलेली आहे पुस्तकामध्ये, 3.1 हा जो आहे टाईम नावाची कविता आहे. त्यामध्ये प्रश्न बघा, इथे या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे तुम्हाला, पोएम दिलेली आहे. ही पोएम प्रथमतः काळजीपूर्वक वाचायची आहे, दुसऱ्या पानावर पण आहे. इथपर्यंत ही पोएम आहे बघा. हे वाचल्यानंतर प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. तर प्रश्न पहिला काय बघूयात. पहिला प्रश्न आहे, द टायटल ऑफ द पोएम, म्हणजे कवितेचं शीर्षक काय आहे. या कवितेला शीर्षक आहे बघा, तर इथं शीर्षक कुठं असतं? सुरुवातीला. या ठिकाणी इथं टाईम, हे टाईम हे शीर्षक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय बघा, द नेम ऑफ पोएट इज. या कवितेचे जे कवी आहेत त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव कुठं असणार आहे?
तर कवितेच्या शेवटी म्हणजे या ठिकाणी क्रिस्टिना रोसिस्टी हे जे नाव आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहिलेलं दिसेल, क्रिस्टिना रोसिस्टी। त्यानंतर पुढं काय म्हणले बघा, प्रश्न तिसरा, द पोएम हॅज 16 लाईन्स, म्हणजे तो उत्तर वाचलेलं आहे मी, तर पोएम हॅज डॅश लाईन्स म्हणजे या कवितेमध्ये एकूण किती ओळ्या आहेत, तर आपण असं मोजल्यानंतर 1 2 3 4 5 6 या पद्धतीनं, तर अशा 16 ओळी आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, युअर फेवरेट लाईन्स इन द पोएम, तुमची आवडती ओळ लिहायची आहे या कवितेतील, तुम्ही कोणतीही ओळ देऊ शकता जी तुम्हाला आवडेल ती। मी या ठिकाणी लिहिले हाऊ मेनी अवर्स इन अ डे 24 फॉर वर्क अँड प्ले, तर ही मी आवडती लाईन लिहिलेली आहे, तुम्हाला कोणती जर आवडती लाईन लिहायची असेल तर ती तुम्ही लिहू शकता। पुढचा प्रश्न आहे, द रायमिंग पेअर्स ऑफ द पोएम, कवितेमध्ये आलेले रायमिंग पेअर्स हे मग जुळणारे शब्द लिहायचे आहे, तर हे मग जुळणारे शब्द कवितेत कुठे असतात बघा, तर शेवटीला बघा, एज सेज टाईम राहीम उच्चार सारखे असणारे शब्द शक्यतो आपण कवितेमध्ये शेवटीला येतात, तर या ठिकाणी मी कवितेतले शब्द लिहून ठेवलेले आहेत। मिनिट इट अवर शॉवर डे प्ले वीक स्पीक मंथ रंथ इयर क्लिअर, या ठिकाणी अजून आहेत एज सेज टाईम राईम असे भरपूर शब्द आहेत, तुम्ही ते या पद्धतीनं आकडे टाकून लिहायचे आहेत म्हणजे ते दिसताना व्यवस्थित दिसतं। पुढचा प्रश्न आहे, हा सुद्धा एक टेक्स्ट बुकमधील पॅसेज आहे, हा सुद्धा एक पॅसेज टेक्स्ट बुकमधील पॅसेज आहे, काय बघा, बी रीड द पोएम गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन, खालील कविता वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या। कविता कोणती बघा, द डक अँड द कंगारू ही पोएम आहे, बघा याची उत्तरे। प्रश्न पहिला आहे ए वन, स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स, दिलेली वाक्य सत्य आहेत की असत्य ते लिहायचं आहे। द कंगारू होप्स ओवर द फील्ड्स अँड वॉटर, कंगारू जो आहे जमिनीवरून आणि पाण्यावरून उड्या मारतो, हे बरोबर वाक्य आहे, ट्रू आहे। द डक्स लाईफ इज बोअर इन द नेस्टी पॉन्ड, बदकाचं जे जीवन आहे लाईफ आहे ते या गाण्याच्या डक्कामध्ये बोर झालेलं आहे, कंटाळवाण झालेलं आहे, बरोबर आहे, ट्रू आहे ते। द डक बॉट 3 पेअर्स ऑफ वस्टेड सॉक्स, तर 4 पेअर्स आणले होते त्याने सॉक्सचे, तर या ठिकाणी फॉल्स आहे, तिथं 3 दिलेलं आहे। द डक अँड द कंगारू होप दॅट होप द वर्ल्ड 4 टाइम्स राऊंड, हे पण चुकीचं आहे, तर इथं 4 टाइम्स लिहिल्यामुळे चुकले आहे, तर 3 टाइम्स आहे। अशा पद्धतीनं पहिल्याचं उत्तर ट्रू, दुसऱ्याचं ट्रू, तिसरं फॉल्स आणि चौथं पण फॉल्स आहे। पुढचा प्रश्न पाहूयात, कम्प्लीट द सेंटेन्स, द डक लॉग्स टू आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड, म्हणजे हे प्रश्न तुम्हाला पॅसेजमध्ये शोधल्यानंतर सापडतील। द डक हॅज थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली बट टू बॅलन्स मी वेल डिअर डक सीट स्टेडी, द डक्स फीट्स आर अनप्लेझेंटली वेट अँड कोल्ड, हे जे सगळे उत्तर आहेत तुम्हाला त्या पॅसेजमध्ये पाहायला मिळतील। प्रथमतः तुम्हाला हे वाक्य शोधायचं आहे आणि त्याच्या पुढचं जे राहिलेलं वाक्य आहे ते लिहायचं आहे, म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, फाइंड द रॅमिंग पेअर रॅमिंग वर्ड्स
पुढचा प्रश्न आहे A3, फाइंड द पेअर्स ऑफ राइमिंग वर्ड्स. बघा, होप स्टॉफ होप स्टॉफ, पाऊंड बियॉन्ड, डक लक, रिफ्लेक्शन ऑब्जेक्शन, बोल्ड आणि कोल्ड हे रायमिंग पेअर्स येतील. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 4, रीड द कम्प्लीट द लेटर विथ द हेल्प ऑफ गिवन वर्ड्स. खाली एक पत्र दिलेलं आहे, ते पत्र जे आहेत या शब्द रिकाम्या जागा दिल्या आहेत, हे शब्द भरूनच पूर्ण करायचं आहे. काय शब्द आहेत? प्रॉमिस, अंकल, स्कूल, टू आणि लिव. प्रॉमिस म्हणजे वचन देणे, अंकल्स म्हणजे चुलते, स्कूल म्हणजे शाळा, टू म्हणजे दोन आणि लिव म्हणजे सोडणे किंवा सुट्टी देणे. तर ABC ने हे पत्र लिहिलं आहे शिवनिवास, संभाजीनगर, कोल्हापूर या ठिकाणावरून 20 तारखेला, 20 मार्च 2023 ला. कोणा लिहिलं आहे बघा, द क्लास टीचर, स्टँडर्ड 6G, शारदा विद्यालय, कोल्हापूर. सब्जेक्ट काय बघा, विषय ॲप्लिकेशन फॉर लीव, म्हणजे सुट्टी मागणारे पत्र आहे. सुट्टी हवी आहे त्याला, त्यामुळे हे पत्र लिहिलं आहे. त्याने सुट्टी मागणारे, रजा मागणारा अर्ज आहे तो. डिअर सर काय, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, डिअर सर, आय एम गोइंग टू माय अंकल्स विलेज. मी माझ्या अंकलच्या गावाला जाणार आहे. माय अंकल्स हॅज इन्व्हायटेड ॲज टू मीट हिम. अंकलनं त्याला भेटण्यासाठी बोलवलं आहे. आय शॅल स्टे देअर फॉर 2 डेज. त्या ठिकाणी तो 2 दिवस राहणार आहे. सो आय शॅल नॉट बी एबल टू कम टू स्कूल फॉर 2 डेज. म्हणून तो 2 दिवस शाळेत येऊ शकणार नाही. आय प्रॉमिस दॅट आय विल कॅच अप विथ द स्टडीज. तो त्याचा बुडालेला अभ्यास किंवा राहिलेला अभ्यास तो पूर्ण करण्याचं प्रॉमिस देत आहे. काइंडली ग्रँट मी द लिव. म्हणून असं दयाळपणाने किंवा कृपा करून मला सुट्टी द्यावी ही त्यांनी विनंती केली आहे. तर पुढे काय म्हणतो, थँक्यू युअर सिन्सिअरली ABC. अशा पद्धतीनं हे पत्र पूर्ण करायचं आहे. तर कोणकोणते शब्द कुठं कुठं भरलेले आहेत हे पहा. तर पहिला शब्द लिहिलेला आहे अंकल्स, दुसरा टू, स्कूल, प्रॉमिस आणि लिव. हे 5 शब्द भरलेले आहेत आणि 5 मार्काला पत्र आहे. जर हे येत नसेल तर तुम्हाला अजून एक त्याला दुसरा ऑप्शन दिलेला आहे, ऑर म्हणून प्रश्न दिलेला आहे. काय प्रश्न आहे बघा, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर अँड कम्प्लीट द स्टोरी. खाली दिलेली जी वाक्य आहेत ते योग्य क्रमाने लिहायचे आहेत आणि ती एक स्टोरी आहे. ती स्टोरी कोणाची, द लायन अँड द माऊस. सिंह आणि उंदराची गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल. त्या पद्धतीनं तुम्हाला स्टोरी ऑर्डर प्रमाणे लिहायची. या ठिकाणी कोणतंही वाक्य कुठेही लिहिलेलं आहे तर आपल्याला योग्य क्रमाने ते लिहायचं आहे. तर वाक्य काय, द लायन टूक पीटी ऑन द माऊस अँड लेट हिम गो. अशा पद्धतीने ही वाक्य वाचून घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या. तर याचं उत्तर मी इथं तुम्हाला डायरेक्ट लिहून दाखवतो. अशा 8 वाक्य आहेत. तर याचे या ठिकाणी मी इथं उत्तर लिहिलेलं आहे. तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून, हा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते उत्तर चेक करू शकता. आता हे खूप वाचण्याचं आहे, वेळ भरपूर जाईल, त्यामुळे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि उत्तर तपासून पहा. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5A, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेमध्ये खालील शब्दांचं उत्तर लिहायचं. आता या ठिकाणी दिले बघा, कॉलेज, कॉलेज म्हणजे काय, महाविद्यालय. स्कूल म्हणजे शाळा, हे सर्वांना माहिती आहे. क्लासरूम म्हणजे वर्गखोली, सर्वांना माहिती आहे. ऑफिस म्हणजे कार्यालय, हे माहिती आहे. लायब्ररी म्हणजे ग्रंथालय. लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा. अशा पद्धतीनं ह्या इंग्रजी शब्दांचं तुम्हाला मराठीत भाषांतर लिहायचं आहे. अशाच पद्धतीनं बी पण आहे बघा. बी काय, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग.
आता इथं वाक्य दिले आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये काय होतं, शब्द होते, इथं वाक्य दिलेले आहेत. काय पहिलं वाक्य, हेल्थ इज वेल्थ, म्हणजे आरोग्य ही संपत्ती आहे. नेवर क्राय ओवर स्पिल्ट मिल्क. मग आपल्याला एक सहावीला इंग्रजीमध्ये एक धडा आहे, पाठ आहे, द नाईट अँगल अँड द नोबेल मॅन, त्यामधील हे वाक्य आहे. तर मराठीमध्ये काय होते बघा, होऊन गेलेल्या हानीबद्दल किंवा नुकसानीबद्दल कधीही शोक करत असू नये, असा त्याचा अर्थ होईल. होऊन गेलेल्या हानीबद्दल किंवा नुकसानीबद्दल कधीही शोक करत असू नये. पुढचं आहे बघा, टिट फॉर टॅट, जशास तसे. चौथं आहे, नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स, निरर्थक शब्दावर कधी विश्वास ठेवू नये किंवा नको. हा सुद्धा, हे सुद्धा वाक्य जे आहे त्या धड्यामध्ये आलेलं होतं. त्यानंतर पुढचं आहे वाक्य पाचवं, अ गुड डीड इज नेवर लॉस्ट. याचा अर्थ काय बघा, की चांगले कृत्य कधीही गमावले जात नाही, म्हणजे वाया जात नाही. आपण एखादं चांगलं कृत्य केलं असेल तर चांगल्याचं फळ नेहमी चांगलं मिळतं, हे लक्षात ठेवा. याचं काय अर्थ होईल, चांगले कृत्य कधीही गमावले जात नाही. अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत. तुम्ही अधिक सराव करावा. प्रश्न जरी आलेत, याच्यापेक्षा अजून काही वेगळे प्रश्न आलेत तरी तुम्ही चांगले सोडवाल अशी अपेक्षा होतो. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.